शिवसेना पाचोरा तालुका व शहरी भागाची बैठक पाचोरा येथील नाथ मंदिर जारगाव येथे लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, हर्षलजी माने विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, पारोळा संपर्क प्रमुख राजू पाटील, अरुण तांबे माजी उपसभापती यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे। शिवसेनेच्या बैठकीमध्ये लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून गणेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनी सांगितले की ज्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये बंड केला आहे ते कधीही निवडून आले नाहीत, हा आमचा इतिहास आहे। जे गेले ते कावळे, बाकी राहिले मावळे, असे सांगितले। अध्यक्ष भाषणामध्ये लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सांगितले की कोणीही दाढी वाढवली की दिघे साहेब किंवा बाळासाहेब ठाकरे होत नाही। तळागाळातील शिवसैनिकांच्या रक्ताने हा पक्ष तयार झाला आहे, पण सध्याच्या संकटाला आम्ही संकट मानत नाही तर पक्ष विस्तारांची संधी मानतो। आज हे हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत। हे बंड नाही, गद्दारी आहे। त्याच्यामुळे ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो, त्यांची आज शिवसेनेतनं हकालपट्टी झालेली आहे। जे कोणी पदाधिकारी गेले आहेत त्यांची शिवसेनेतनं हकालपट्टी झालेली आहे। त्यांची यादी मी, रावसाहेब पाटील आहेत, अरुण पाटील आहेत, अभय पाटील आहेत, यांच्याकडनं ती यादी माझ्याकडे येईल आणि त्यांच्याकडनं ती लगेच ह्या इथे माध्यमातनं छापून त्यांची पक्षातनं आत्ताच ह्या क्षणी हकालपट्टी झाली असं जाहीर करतो आहे। शिवसेनेला नियोजन लावायची गरज लागत नाही, कारण ती रोज सामाजिक कार्य करत असते। त्याच्यामुळे नियोजन आता त्यांना करायचं आहे, कारण त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे। शिवसेना ही मजबूतीने उभी आहे, त्याच्यामुळे शिवसेनेला नियोजन करायची गरज नाही। भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा।